नमस्कार मित्रांनो, ढवळपुरी ग्रामपंचायतच्या सरपंचपदी नंदा भागाजी गावडे यांचा 700 मतांनी विजय झालेला आहे आणि त्यांचे पती चेअरमन भागाजी गावडे आपल्याबरोबर आहेत। खऱ्या अर्थाने म्हणजे पवार सर असतील, भागाजी गावडे असतील, त्यांचे सहकारी हे या विजयाचे शिल्पकार आहेत। आपण त्यांच्याकडून त्या विजयाविषयी प्रतिक्रिया जाणून घेणार आहे। पहिल्याप्रथम तर आपलं हार्दिक अभिनंदन, धन्यवाद। काय सांगाल आपल्या विजयाबद्दल, आपल्या पॅनलच्या विजयाबद्दल, आपल्या सहकाऱ्यांच्या कष्टाबद्दल? या विजयाबद्दल सांगायचं जर ठरलं तर संपूर्ण गावानं एक अशा पद्धतीने निर्णय घेतला का, जे समोरचा उमेदवार आहे त्याच्या विरोधात एकाच एक उमेदवार द्यायचा जर असेल तर ढवळपुरी ग्रामपंचायत निवडणुकीच्या माध्यमामधून सर्वपक्षीय कार्यकर्ते एकत्र येऊन ही निवडणूक लढण्याची भूमिका घेतली आणि ही निवडणूक लढवण्याची भूमिका घेतल्यानंतर तुम्हाला सांगतो, एकाच एक उमेदवार ज्यावेळी द्यायचं ठरलं त्यावेळेस आमच्या दोघांचाच म्हणजे सुखदेव चितळकर आणि माझा आमच्या दोघांचे फॉर्म होते, परंतु अशा पद्धतीनं कार्यकर्त्यांनी ठरवलेलं होतं का समोरच्या उमेदवाराचा पराभव करायचा असेल तर आपल्याला संपूर्ण कार्यकर्ते एकत्र करून सर्वपक्षीय कार्यकर्ते एकत्र येऊन आम्ही परिवर्तन विकास आघाडी पॅनलच्या माध्यमातून जे उमेदवार उभे केले आणि त्या उमेदवारांना उभं करून प्रचाराच्या माध्यमामधून आम्ही जे काही लोकांसमोर जे मुद्दे मांडले, कामाचे ध्येय धोरणं समजावून सांगितले, यापूर्वीची झालेली कामे, यापुढे होणारी कामे आणि पूर्वीची कामे याचा फरक लेखाजोखा आम्ही जनतेसमोर मांडत गेलो आणि हे मांडत जात असताना समोरचा उमेदवार अगदी पैशावाला आणि सत्ताधारी होता, परिवर्तन होणं इतकं काही शक्य नव्हतं। कारण परिवर्तन करण्यासाठी आम्हाला ज्यावेळेस संपूर्ण गाव एकत्र झालं, संपूर्ण पक्षाचे कार्यकर्ते एकत्र आले, त्यावेळेस सर्वांच्या आशीर्वादानं हा परिवर्तन पॅनलचा जो विजय झालेला आहे आणि त्यामध्ये माझी पत्नी जवळजवळ 752 मताधिक्यानं निवडून आलेली आहे, तेव्हा निश्चितच सर्वपक्षीय सहकार्यांनी, कार्यकर्त्यांनी आणि नेते मंडळींना जे काही आम्हाला सहकार्य केलेलं आहे त्यामध्ये विशेष करून तुम्हाला सांगतो आमदार साहेबांचे आम्ही दोन नेते समर्थक होतो, सुजित पाटलांचे सुद्धा समर्थक होते, आवटी साहेबांचे सुद्धा समर्थक होते, त्यानंतर विखे साहेबांचे सुद्धा समर्थक होते। या सर्वांनी एकत्र येऊन आम्ही हा एक हिटलरशाही होती, ही हिटलरशाही हटवण्यासाठी हा आम्ही एकत्रितरित्या पॅनल केला आणि पॅनलच्या माध्यमातून हे जनतेने गवगवीत यश मिळवून दिलं, त्याबद्दल मी जनतेचं आणि आपणा सर्वांचंच आभार व्यक्त करतो, धन्यवाद। भविष्यातल्या ढवळपूरच्या विकास कामांच्या बाबत काय सांगाल, आपल्या विश्वास ठेवून परिवर्तन घडून आणले जनतेने, तर त्या भविष्यातल्या कामांच्या विषयी काय सांगाल? भविष्यातल्या कामाच्या विषयामध्ये ज्या योजना आहेत त्या योजना प्रत्येक प्रभाग न्याय योजना म्हणजे हे मिळणारं जे हे असतं निधी असतो हा परडोई मिळत असतो आणि त्या परडोईच्या हिशोबाने ज्या त्या विभागाची ज्या त्या वार्डामध्ये, मग त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो धनगर वाडा सुधार योजना असेल, आपलं ठक्करबाप्पा योजना असेल, तांडा सुधार योजना असेल, रमाई घरकुल असतील, त्याचबरोबर दलित वस्तीच्या ज्या विविध योजना असतील, अशा इतर समाजासाठी आणि जो गावासाठी जो निधी येतो त्या निधीचा सर्व समावेशक सदस्यांना विश्वासात घेऊन काम केले जाईल। यापूर्वीसारखं हिटलरशाही किंवा एकाधिकारशाही मी ती अंमलात आणणार नाही, कारण मला सर्वांनी आघाडी करून एकत्रितरित्या मला मदत केलेली, तेव्हा सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन त्या सदस्यांच्या विचारविनिमयाच्या व्यतिरिक्त मी कुठलाही निर्णय घेणार नाही गावच्या विकासामध्ये आणि गावच्या आणि सर्वसामान्य माणसाच्या छोट्या मोठ्या कामामध्ये आम्ही निश्चितपणे भविष्यात एक लोकांना न्याय देण्याचं काम करू आणि पारदर्शी कारभार आणि निष्कलंकी कारभार करण्याचं काम करू एवढी ग्वाही देतो आणि या ठिकाणी थांबतो। चेअरमन आणि सरपंच पद एकाच घरामध्ये आहे आणि आपण नक्कीच अपेक्षा करूया की ढवळपूरचा विकास भविष्यामध्ये या जोडीच्या आतून चांगल्या प्रकारे घडेल, याच्यामध्ये अनेक मान्यवरांचं योगदान आहे, तर त्यांच्याविषयी काय सांगा? बाकीचे जे मान्यवर आहेत हे मान्यवर विशेष करून तुम्हाला सांगतो त्यांनी एक कामाचा माणूस आणि सर्वांना बरोबर घेऊन चालणारा माणूस, कारण मी निवडणुकीपुरतं फक्त पक्ष आणि गट धरत असतो पण कामकाजामध्ये कुठल्याही प्रकारे पक्ष गटतट आणि पार्टी याविषयी घेत नाही, आज सर्व माणसं माझी, जनता माझी ह्या हिशोबाने मी सर्व समावेशक काम करत असतो। त्या माझ्या त्या जी शैली आहे कामाची त्या शैलीवर या सर्वजणांनी माझा विश्वास ठेवलेला आहे, याही पूर्वी आम्ही सर्वजण एकत्रित काम केलेलं आहे, परंतु यावेळेस अगदी
नको त्या माणसाला बाजूला काढण्यासाठी सर्वांनी मला जे पाठबळ दिलं, निश्चितच मी सर्व सहकाऱ्यांचा असेल किंवा आपल्या मतदारांचा त्यांचा त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. विचार विनिमयानं काम केले करणार आणि प्रत्येक कामाचा लेखाजोखा हा आपल्या ग्रामसभेमध्ये घेतल्याशिवाय कुठलेही निर्णय घेणार नाही. आणि मी जरी समजा उदाहरणार्थ माझी पत्नी जर तिथं सरपंच आहे, मी निश्चितपणे कुठल्याही प्रकारे त्या खुर्चीजवळ जाऊन लुडबुड करणार नाही किंवा कोणाला ते कर्मचारी असतील किंवा पदाधिकारी यांना कुठल्याही प्रकारे ब्लॅकमेलिंग करणार नाही. मी त्या ग्रामपंचायत म्हणजे माझी बायको जरी सरपंच असली पण एखाद्याचं काम जर अडलेलं असलं तर ते काम घेऊन त्या खुर्चीपाशी जाणार आहे, लुडबुड करण्यासाठी मी जाणार नाही, एवढी मी ग्वाही देतो. निश्चितच आपल्या भाविकांना आमच्याकडून शुभेच्छा. आपल्याकडून गावाचा विकास जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात हो आणि ढवळपुरी ग्रामपंचायत जी की राज्यामध्ये सगळ्यात मोठी आहे तिला भविष्यात आदर्श आपण करू, यासाठी आमच्याकडून आपण Come on, come on.